सबस्क्राइब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेसनचे लाडू करण्यासाठी आपण 1 कप डाळ घेतली आहे, 1/2 कप साखर घेऊन त्याची पिठी साखर केली आहे, 1/2 कप किंवा त्यापेक्षा जास्त आपल्याला कसं लागेल त्याप्रमाणे आपण साजूक तूप वापरणार आहोत. डिंक घेतलं आहे मी, बेदाणे, वेलची. आपण 1 कप डाळ घेतली आहे, 1 कप म्हणजे ही 1/2 किलो डाळ आहे. मी इथे बिन पॉलिशची डाळ घेतली आहे. ही आता आपली 2 दिवस चांगली उन्हात वाळून झाली आहे आणि आता ही आपण मंद गॅसवर कोरडीच भाजून घेणार आहोत. म्हणजे थोडीशी गुलाबीसर आपल्याला परतून घ्यायची आहे. अशा असं केल्यामुळे लाडू आपली छान खमंग होतात डाळ भाजून घेतल्यामुळे. ही आता आपण मंद गॅसवर परतून घेणार आहोत. याऐवजी आपण रेग्युलर जी डाळ येते ती डाळ पण वापरू शकतो. आपण परतून घेणार आहोत. डाळ भाजल्यामुळे लाडू खमंग पण होतात आणि पटकन पण होतात. म्हणजे भाजायला लागणारा वेळ पण आपल्याला कमी लागतो बेसन भाजायला. आता 5 मिनिटं झालेली आहे. आपली डाळ आता खमंग भाजून तयार आहे. आपण बघू शकता त्याचा कलर छान बदललाय. थोडासा पिंकिश असा कलर आलाय त्याला. एवढं झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. आपली डाळ आता ही पूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि नंतर थोडीशी रवाळ अशी दळून आणायची आहे. चक्कीवर देताना कमीच ते 1/2 किलो द्यावी लागते. घरघंटी असल्यामुळे मी हे 1/2 किलोचं प्रमाण आपल्याला दाखवते आहे. आता ही पूर्ण थंड करू आपण. आपली भाजलेली डाळ आता आपण रवाळ अशी चक्कीला लावून घेतली आहे. ही भाजलेली डाळ आणि हे आपण नॉर्मल आपलं बेसन आहे. दोघातला कलरमधला फरक कळण्यासाठी म्हणून मी हे दोन्ही तुम्हाला दाखवलं आहे. आपण एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यात आपण थोडं तूप घालणार आहोत. सगळं तूप आपल्याला एका वेळेला घालायचं नाहीये. थोडं थोडं तूप घालत आपण भाजून घेणार आहोत. हे आता 1 कप म्हणजे 1/2 किलो डाळीचं पीठ आहे. हे आता आपण मंद गॅसवर भाजून घेणार आहोत. आपण डाळ भाजून घेतल्यामुळे आता याला भाजायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. थोडस रवाळ असं दळून घ्यायचंय, जास्त नाही. आता 5 मिनिटं झालेली आहे. आपल्या बेसनचा रंग थोडा बदललाय. आता आपण राहिलेलं तूप याच्यात घालूया. हे लाडू करताना एक काळजी घ्यायची आहे म्हणजे तूप आपण असं भरपूर असं एकदम घालायचं नाहीये. नाहीतर लाडू आपले बसतात म्हणजे त्यांना शांत शेप वगैरे येत नाही. म्हणून आपण थोडं थोडं करत तूप घालायचं. बेसन आपलं भाजून तयार आहे. छान त्याला रंग आलाय. खमंग असा वास आलाय. वास आता यायला लागलाय त्याचा. आता आपण गॅस बंद करूया आणि मध्ये मध्ये हलवत आपल्याला हे थंड करून घ्यायचंय. आपण कढईत तूप गरम करत ठेवलंय. त्यात आपण डिंक फुलवून घेणार आहोत. थोडा थोडा टाकायचंय.
लाडवात घालणार आहोत. आता डिंक छान फुललाय, आपण काढून घेऊ. आता आपलं हे पीठ छान भाजलेलं आपण प्लेट मध्ये काढून घेतलंय. या पिठात आता आपण वेलची पूड मिक्स करणार आहोत. तर आपल्याला जसं गोड आवडत असेल त्याप्रमाणे आपण पिठी साखर घालणार आहोत. थोडी थोडी मिक्स करू. आपण जी पिठी साखर घेतलेली 200 ग्रॅम, ती पूर्ण पिठी साखर आपण यात मिक्स केली आहे. त्यानंतर तूप आपण पुन्हा गरम करून यात घातले, म्हणजे अर्धा कप तूप आपण पूर्ण या 1/2 किलो पिठासाठी आपण वापरलंय. तूप, साखर, वेलची पूड हे सगळं चांगलं मिक्स करून आपण हे पीठ 15 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. आता हे छान फुललंय. आता आपण याचे लाडू बांधायला घेऊ. बेदाणे नेहमी वापरताना थोडेसे प्रेस करायचे, म्हणजे बेदाणा असा मोठा पण दिसतो. आणि नंतर मग लाडवाला लावून आपण लाडू करायचे. अशा प्रकारात आपण लाडू केल्यामुळे खमंग असे लाडू तयार होतात आपले. अलगद असं हलवून घ्यायचंय त्यांना, म्हणजे छान त्याला ग्लेझिंग येतं. आणि असा आपला हा लाडू तयार होतो. अशा प्रकारे आपण हे थोडे लाडू करून घेऊ. आपण आता यातल्या अर्ध्या पिठाचे हे लाडू बनवून घेतलेत. हे 7 लाडू बनवलेत. आता उरलेलं जे पीठ आहे आपलं, हे मिश्रण जे आहे, त्यात आपण डिंक घालणार आहोत. डिंक घातल्यामुळे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो की बेसनचा लाडू खाताना टाळूला चिकटतो म्हणून. मग त्यांच्यासाठी ही खास आपण रेसिपी दाखवतोय. डिंक आपण थोडासा हाताने चुरून घ्यायचा आहे. चांगलं मिक्स करायचंय डिंक यात. आणि एका प्लेट मध्ये हे लाडू आता गळून घेऊ. आपण जो मिल्क मसाला बनवला होता तो पण आपण या लाडवात मिक्स करू शकतो. आपल्याला जर अजून हेल्दी लाडू बनवायचे असतील तर जो मिल्क मसाला आपण दाखवला या अगोदर, तो आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात यात मिक्स करू शकतो, म्हणजे त्याची टेस्ट पण वाढते. आता आपण हे डिंक घातलेले लाडू बनवायला घेऊ. आपण याला काजू लावू. हे आता आपले दोन्ही प्रकारचे बेसन लाडू तयार आहेत, डिंक घातलेले आणि हे आपले पारंपरिक पद्धतीचे लाडू बेसनचे तयार आहेत. एवढ्या प्रमाणात आपले बरोबर 14 लाडू तयार झाले आहेत. आपण दोन्ही रेसिपी ट्राय करून बघा, दोन्ही खूप चविष्ट आहेत. या अगोदर आपण गव्हाच्या पिठाचे लाडू पण दाखवलेले आहेत, ते पण करून बघा तुम्ही. आणि अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताच किचनला नक्की सबस्क्राईब करा.